त्यांनी आज मला इथे आमंत्रित केलं, कारण मला इतकं बरं वाटतंय, कधी कॉलेजात गेले नाही मी, मला कधी जाता आलं नाही, पण आज तुम्हाला सगळ्यांना इथे बघून मला पण पुन्हा मी कॉलेजमध्ये बसले मग मी पण राहणे तुमच्यासाठी असं मला फील येतोय आज जवळपास. मी आता सांगते मला काही खूप भाषण देता किंवा असं सांगता येत नाही जसं हे सगळे सांगत होते. मी माझ्या क्षेत्राबद्दल तुम्हाला सांगेल, कारण हा सांस्कृतिक कार्यक्रम घडला, काही जण जिंकले काही जण हारले, जिंकलेल्यांचे आभार. आणि जसं सगळे म्हणाले तसं मी पण सांगेन की हारलोय म्हणून खचून नाही जायचं, प्रयत्न करत राहायचे. जर तुम्ही प्रयत्न करत राहील कोणत्याही गोष्टीत असेल कोणत्याही क्षेत्रात असेल तर आपण नेहमी पुढे जातो. आणि जर तुम्ही प्रयत्न करायला थांबला तर आयुष्यात माणूस थांबतो हे अगदी खरे. आणि हे डोळ्यांनी पाहिलंय अशा बऱ्याच मुला मुलींना ज्यांना तिने क्षेत्रात यायचं पण असतं पण ते योग्य मार्गाने कधी कधी येत नाही किंवा प्रयत्न करत नाही. आणि खूप जणांना वाटतं की सिनेसृष्टी म्हणजे खूप सहज काम येतं, खूप मजा मस्ती असतं, काय छान दिसायचं, छान कपडे घालायचं आणि मग अख्खं जग बघतं. पण असं अजिबात नसतं, प्रत्येक क्षेत्रात कष्ट दिसतं असतं असं मला वाटतं. आणि जसं म्हणाले तसं इथून नाही टिंकू राजून नाही तर त्यांच्याच नावाने उद्या त्यांना ओळखलं जाईल अशी खूप मुलं असणार आहे याचा मला विश्वास आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना पुढच्या वाटचाली खूप शुभेच्छा. आणि शेवटी एवढंच सांगेन, आता हे आपलं वय आहे खूप कष्ट करण्याचं, खूप शिकण्याचं, खूप काम करण्याचं, कोणावरती डिपेंड राहण्याचं, स्वतः इंडिपेंडेंट होण्याचं. आता जर कष्ट केलं तर पुढची काही वर्ष बसून फार. आणि आता जर फक्त आई सारा असं ओरडणं माझ्या मस्ती गेली तर थकायला आल्यावरती मस्त काय लोकांच्या हाताखाली काम करावं लागेल. त्याच्यामुळे काय करायचं हा पूर्ण तुमचा निर्णय आहे. आणि माझ्या सदिच्छा कायम तुमच्या सर्वांसोबत असेल. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारा. डायलॉग म्हणे मला माझा असा प्रश्न होता की आता ज्या 21व्या शतकात ती जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी सुद्धा तुमच्या या कलाक्षेत्रात म्हणजे त्या सिनेमासृष्टीत येण्यासाठी काय प्रयत्न करतात, की आजची जी तरुण पिढी आहे म्हणजे जी तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय योगदान द्यावं, काय मार्गदर्शन द्यायचा, की योग्य मार्गदर्शन किंवा आज काल खूप खेळून येतात ऑडिशन घेतात त्यामधून खूप ओळखीने काहीतरी होत इथे. पण शेवटी आपल्यासारख्या प्रेक्षकांच्या हातात असतं की कुणाचं काम आवडत आणि कुणाचं नाही. त्याच्यामुळे स्वतःवरती खूप फोकस करावा लागतो, कामावरती खूप लक्ष द्यावं लागतं, अवांतर वाचनही करावं लागतं, भाषा यायला लागतात. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रयत्न करत राहिला, सतत ऑडिशन देत राहिला, तिथे खचला नाही, कोणी म्हणालं की तू फार करतोय तरी त्याच्याकडे लक्ष न देता स्वतःवरती जर लक्ष दिलं तर आयुष्यात तुम्हाला कधीच कोणी अडवूच शकत नाही एवढं मला माहिती. Thank you.
उपस्थित विद्यार्थी कलावंतांना विनंती आहे, आपण जागेवर बसून घ्यावा. आपल्या पाठीमागे सुद्धा अनेक विद्यार्थी आणि रसिक उपस्थित आहेत, त्यांनाही हा कार्यक्रम अनुभवत आहे. बसा, आपण खाली बसा,